बाप ऐक, पुताच्या गी दुवेचेर चढ मोग म्हणून सांगचे ऐकला. पुरुष प्रधान समाजांत दुवेक बाप आयतावन वा आपलो म्हणल्या दादल्या व्यक्तितावन आदार लाभूंकूच जाय. तो आदार दिवपी चढावत बापूय, भाऊ वा घोव म्हणले आम्ही जाणाव. ही गजाल आमच्या समाजांत सत दिसता, पूण जेजूच्या काळाच्या समाजांत मात्र ती गजाल खूब सत वा चढ सत. हे दिशेनच आयची सुवार्ता पळवूंक जाय. आयची सुवार्ता बापाय दुवे संबंधाची काणी. एकली 12 वर्सांची अजून बापायच्या रक्षक बवळ्यांक चढ करून चिडकून आसची. तिने मोरणाचे तणीर आसचे बापय जायराक सोसना. आपले दुवे खातीर तो जेजूच्या पायांक पडला आणि परातूंक लागला. आणि एकली 12 वर्सांत हांव आपल्या स्त्रीपणाक लागून समस्या भोगून आसची स्त्री. सुवार्थेंत तिच्या दादल्या आदाराविषयी वा संबंधाविषयी माहेत ना. आणि हे एक उणेपण. तिने सगळ्या वक्ताक लागून होगडायला, देखून आर्थिक रीतीने ती संपूर्ण सोलवल्या. तिचो समस्सो रक्तस्राव असो देखून सामाजिक रीतीन ती भैरोडी झाल्या. तिने जेजूक आपडले आणि जेजू बस्ट झालो ना, पण ती गुण झाली. आणि तिने दुडू करसूंची गरज पडची ना, कित्याक सुवार्ता तिच्या रक्ताची जर सुकले म्हणता. दादल्याचो आधार नसले तिका जेजू धुवे म्हणून उलो करता. सुवार्थेंत जेजू तिका बापायच्या जाग्यार रावून विशेष हुस्को दाखयता. समाजांत गरज आसले दादल्याचे उणेपण आपल्या बापाय सारखे जतनेन आणि धुवे म्हणून आपोवन तो भरती करता. तुझे धुवेन प्राण केलो म्हणली कठीण दुखेची उतरां ऐकून खंयचो बापूय देदेस्पोर जावं सोडा. असल्या बापूय जायराक तूं कांय भिये नाका, तुवें सत म्हणल्यार मात्र सही म्हणल्या उतरांनी बुजोवन शेकीन त्या बापाय समकारच ताचे दुवेक हात दिवन उखलता. आज जेजू थंय बापायचे काळी झळकता. एका बापायक आपले दुवेचो असो हुस्को समजूनचे मोनी जेजू थंय झळकता. आईची बापूय दुवेची सुवार्ता आमकां जेजूच्या बापाय सारख्या काळजाची गरज असा म्हणून दाखोवची. ही सुवार्ता स्त्री आणि पुरुषाक एकसारखी लागू जावची.